नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार। स्टील स्ट्रक्चर या सब्जेक्टच्या व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आजपासून आपण स्टील स्ट्रक्चर, त्याला डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर असेही म्हणतात, DSS या सब्जेक्टची व्हिडिओ लेक्चर सीरीज आपण सुरू करतोय। ही व्हिडिओ लेक्चर सीरीज MPSC मेन्स ची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, खूप महत्त्वाची सीरीज असणार आहे। त्यासोबतच जे विद्यार्थी ज्युनियर इंजिनिअरिंगच्या एग्जामचं प्रिपरेशन करतात, ज्यामध्ये WID एग्जाम आहे, म्हाडाची एग्जाम असेल, येणाऱ्या काळात येणारी BMC ची एग्जाम असेल, तर त्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्त्वाची व्हिडिओ लेक्चर सीरीज असणार आहे, हे लक्षात घ्या। आता हा सब्जेक्ट सुरू करण्याच्या अगोदर कंप्लीट स्टील स्ट्रक्चर हे जे सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टच्या मध्ये जे काही डिफरंट टाइप्स ऑफ युनिट आहेत, या युनिटचा आपण काय करूयात की एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत शॉर्ट मध्ये, आणि मग नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर पासून आपण फर्स्ट युनिटला सुरुवात सुद्धा करणार आहोत, ओके। त्यानंतर आपली व्हिडिओ लेक्चर सीरीजची एक थोडक्यात रूपरेषा कशी असेल, म्हणजे कशा पद्धतीने आपण या ऑनलाईन मोड मध्ये कंडक्ट करणार आहोत, ते तुम्हाला मी ह्या लेक्चर मध्ये सांगणार आहे। तर बघा, आधी आपण बघूयात की कोणकोणत्या प्रकारचे युनिट्स आपल्याला इथे डिस्कस करायचे। सो टोटल आपल्याला 10 युनिट्स बघायचे, तर त्यामध्ये फर्स्ट युनिट आहे मित्रांनो फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर। सो बेसिकली ह्या युनिट मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की स्टील एक्झॅक्ट आहे काय, हे एलिमेंट आहे, कंपाऊंड आहे, अलॉय आहे, आणि याचे कंपोजिशन काय असतील। या कंपोजिशन मध्ये जर का आपण व्हेरिएशन केलं, तर स्टील मध्ये कशा पद्धतीचे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे टाइप्स ऑफ स्टील ऍज पर द कार्बन कंटेंट, हे पण आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत। त्यानंतर या स्टीलचे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स पडतात, रेनफोर्सिंग स्टील, स्ट्रक्चरल स्टील, मग स्ट्रक्चरल स्टील म्हणायचं कशाला आणि स्ट्रक्चरल स्टीलचे टाइप्स किती पडतात, ते आपण इथे बघणार आहोत। त्यानंतर जे स्टील स्ट्रक्चर आहे, हे स्टील स्ट्रक्चर बिल्ड करत असताना कोणकोणत्या प्रकारचे ऍडव्हान्टेजेस आपल्याला इथे बघायला मिळतात ओव्हर दी RCC, त्यासोबतच कोणकोणत्या प्रकारचे डिसऍडव्हान्टेजेस आपल्याला इथे बघायला मिळतात, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर मध्ये। फिजिकल प्रॉपर्टीज आपण स्टील स्ट्रक्चरच्या डिस्कस करणार आहोत, स्टीलच्या डिस्कस करणार आहोत। त्यानंतर डिझाईन करत असताना आपल्याला गाईडलाईनची मदत घ्यावी लागते, कोडची आपल्याला मदत घ्यावी लागते, आणि त्या कोडमध्ये मित्रांनो डिझाईन फिलॉसॉफीज दिल्या असतात। सो आपल्याला माहिती की तीन प्रकारच्या डिझाईन फिलॉसॉफी असतात, वर्किंग स्ट्रेस मेथड, अल्टिमेट लोड मेथड आणि लिमिट स्ट्रेस मेथड। सो इंडिव्हिज्युअली या तिघांच्या आपण बेनिफिट्स, ऍडव्हान्टेजेस, डिसऍडव्हान्टेजेस डिस्कस करणार आहोत, आणि आउट ऑफ दॅट कोणती मेथड आपल्यासाठी सगळ्यात मोस्ट सुटेबल मेथड आहे, ते आपण इथे डिस्कस करणार आहोत। सो हे फर्स्ट युनिट आपलं असेल फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर। यानंतर स्टील स्ट्रक्चर बिल्ड करत असताना आपल्याला कनेक्शनची खूप गरज असते, सो कनेक्शन आपण सेकंड युनिट मध्ये डिस्कस करणार, कनेक्शन्स, ओके। सो तीन प्रकारचे कनेक्शन मी तुम्हाला इथे शिकवणार आहे, फर्स्ट इज द रिवेटेड कनेक्शन, देन बोल्टेड कनेक्शन, आणि आफ्टर दॅट द थर्ड टाइप इज वेल्डेड कनेक्शन। आता बघा, MPSC ची सिलेबस कॉपी जर तुम्ही बघितली, तर त्यामध्ये बोल्टेड कनेक्शन आणि वेल्डेड कनेक्शन अशा पद्धतीने मेन्शन केले, बट ज्या वेळेस तुम्ही BMC चं प्रिपरेशन करतात किंवा म्हाडाचं प्रिपरेशन करतात, तर त्या एक्झाम मध्ये रिवेटेड कनेक्शन पण त्यामध्ये इन्क्लूड असतं। तर त्यासाठी मी इथं कनेक्शन मध्येच रिवेटेड कनेक्शन, बोल्टेड कनेक्शन, वेल्डेड कनेक्शन या तिघ प्रकारचे कनेक्शनचा आपण इथं स्टडी करणार आहोत। सोबतच मित्रांनो, हे कनेक्शन कॉन्सेंट्रिक असू शकतात, त्यासोबतच इसेंट्रिक सुद्धा असू शकतात। सो कॉन्सेंट्रिक कनेक्शन, इसेंट्रिक कनेक्शन यांच्यामध्ये असणारा डिफरन्स आणि मग त्याची लोड कॅरी कपॅसिटी किती असते, ते सुद्धा आपण इथं डिस्कस करणार आहोत। हे झालं आपलं सेकंड युनिट। सेकंड युनिट संपल्यानंतर मी थर्ड युनिट तुम्हाला शिकवेल, दॅट इज डिझाईन ऑफ टेन्शन मेंबर। थर्ड युनिटचं नाव असेल आपलं डिझाईन ऑफ टेन्शन मेंबर्स, ओके। मग माझा पहिला प्रश्न इथे येईल की सर व्हॉट इज द टेन्शन मेंबर। सो टेन्शन मेंबर असतो काय, आणि ह्या टेन्शन मेंबरसाठी कोणत्या प्रकारचा आपण सेक्शन यूज करतो, देन टेन्शन मेंबरची फोर्स कॅरिंग कपॅसिटी किती असते, डिझाईन फोर्स कॅरिंग कपॅसिटी, या टेन्शन मेंबरसाठी मॅक्झिमम स्लेंडरनेस रेशो कोडने आपल्याला किती दिलेली आहे, काही डिफ्लेक्शनचे लिमिट आपल्याला दिलेले आहेत का, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या युनिटमध्ये करणार आहोत, ओके। टेन्शन मेंबर झाल्यानंतर इन द सिमिलर वे आपण डिझाईन करणार आहोत कॉम्प्रेशन मेंबरची। नंबर फोर, डिझाईन ऑफ कॉम्प्रेशन मेंबर्स, डिझाईन ऑफ कॉम्प्रेशन मेंबर्स। अगेन द क्वेश्चन आर सेम की व्हॉट इज द कॉम्प्रेशन मेंबर, याचा यूज आपण कुठे करणार आहोत, कोणत्या प्रकारचं सेक्शन आपण कॉम्प्रेशन मेंबर म्हणून यूज करणार आहोत, डिझाईन फोर्स कॅरिंग कपॅसिटी ऑफ द कॉम्प्रेशन मेंबर,
त्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे सिलेंडरनेस रेशो मॅक्सिमम सिलेंडरनेस रेशो लिमिट आपण इथं बघायला मिळणार आपल्याला. या सोबतच कंप्रेशन मेंबर मध्ये आपण बिल्ट अप सेक्शन नावाचे कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. लेसिंग बॅटने या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत डिझाईन ऑफ कंप्रेशन मेंबर मध्ये. नेक्स्ट युनिट असेल आपलं 5 नंबरचं डिझाईन ऑफ कॉलम बेस. ओके डिझाईन ऑफ कॉलम बेस. सो दोन प्रकारचे कॉलम बेस आपल्याला इथं डिझाईन करायचे आहेत 5 नंबरच्या युनिट मध्ये. आणि यामध्ये बरेचसे आय एस कोडल प्रोव्हिजन्स पण आहेत ते सुद्धा आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत आणि त्यावरती प्रश्नही विचारले जात असतात ते मी तुम्हाला 5 नंबरच्या युनिट मध्ये सांगेल. नेक्स्ट आहे 6 डिझाईन ऑफ बीम. हा आरसीसी बीम नाही हे लक्षात घ्या. पूर्ण आपण स्टील स्ट्रक्चरचा स्टडी करतोय सो स्टील बीम. मग पहिला प्रश्न माझा इथं येतो सर व्हॉट इज बीम. बीम काय आहे. बीमचे बीम सेक्शनचे टाइप किती पडतात. कोणत्या प्रकारचं सेक्शन बीम म्हणून आपण यूज करतो. तो त्याची फोर्स कॅरिंग कपॅसिटी किती आहे. शिअर फोर्स कॅरिंग कपॅसिटी. बेंडिंग मुवमेंट कॅरिंग कपॅसिटी त्याची किती आहे. याचे काही डिफ्लेक्शन लिमिट दिलेले आहेत का. काही सिलेंडरनेस रेशो लिमिट दिलेले आहेत का. या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत डिझाईन ऑफ बीम मध्ये. हे झालं 6 नंबरचं युनिट. त्यानंतर मित्रांनो 7 नंबरचं युनिट आपण इथं बघणार आहोत. बीम नंतर प्लेट गर्डर. मग आम्हाला इथं पहिला प्रश्न पडतो की व्हॉट इज द प्लेट गर्डर. प्लेट गर्डरची रिक्वायरमेंट काय आहे. कुठे हा यूज केला जातो. प्लेट गर्डरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कंपोनंट्स काय आहे. प्लेट गर्डरचं डिझाईन करत असताना कोडने कोणकोणत्या प्रकारचे प्रोव्हिजन सांगितले. त्याची डिझाईन मेथोडॉलॉजी काय आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या प्लेट गर्डर युनिटमध्ये स्टडी करणार आहोत. देन 8 नंबर आहे प्लेट गर्डर नंतर गॅन्ट्री गर्डर. सो गॅन्ट्री गर्डर हा एक छोटासा युनिट आहे गॅन्ट्री गर्डरचा. यामध्ये मी तुम्हाला गॅन्ट्री गर्डर आहे काय, यूज कुठे होणार, त्याचे कंपोनंट्स काय, डिफरंट टाइप्स ऑफ डिझाईन फोर्सेस इन्वॉल्व्ह इन अ गॅन्ट्री गर्डर आणि मोस्ट इम्पॉर्टंट डिफ्लेक्शन लिमिट इन अ गॅन्ट्री गर्डर. डिफ्लेक्शन लिमिट जे की इलेक्ट्रिकली ऑपरेटेड क्रेन असेल, मॅन्युअली ऑपरेटेड क्रेन असेल, तर त्यामध्ये डिफ्लेक्शन लिमिट कोडने आपल्याला दिली आहे. ते ह्या युनिटमध्ये आपण बघणार आहोत जे की एक्झाममध्ये वारंवार विचारले जात असतात. नंतर मित्रांनो 9 नंबरचा आपला युनिट असेल रूफ ट्रस. सो रूफ ट्रस या युनिटमध्ये रूफ ट्रसची रिक्वायरमेंट, रूफ ट्रसचे डिफरंट टाइप्स ऑफ कंपोनंट्स, त्या कंपोनंट्समध्ये असणारे डिफरंट टाइप्स ऑफ डिझाईन फोर्सेस, त्यानंतर रूफ ट्रसेसचे डेड लोड कॅल्क्युलेशन, लाईन लोड कॅल्क्युलेशन, विंड लोड कॅल्क्युलेशन आणि काही कोडल प्रोव्हिजन हे सुद्धा आपण या रूफ ट्रसमध्ये डिस्कस करणार आहोत. यासाठी ज्या ज्या ठिकाणी लोड कॅल्क्युलेशन येईल त्या ठिकाणी मी इंडियन स्टँडर्ड कोड 875 याचा आपण यूज करणार आहोत. त्यानंतर शेवटचं युनिट यामध्ये असणारे स्टील स्ट्रक्चरमध्ये त्याचं नाव असेल प्लास्टिक अनालिसिस. ओके सो इथं मित्रांनो आपण बघूया व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द इलास्टिक अनालिसिस आणि प्लास्टिक अनालिसिस. नंतर अझम्पशन यूज इन अ प्लास्टिक अनालिसिस. प्लास्टिक अनालिसिस मध्ये मग आपण सेक्शनला कशा पद्धतीने डिफाईन करतो. शेप फॅक्टर काय असतो सेक्शनचा हे सुद्धा आपण इथं डिस्कस करणार आहोत. सो थोडक्यात अशा पद्धतीचे हे 10 युनिट मित्रांनो आपल्याला स्टडी करायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर पासून मी फर्स्ट युनिटला सुरुवात करेल ज्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर. आता लक्षात द्या प्रत्येक युनिटची सुरुवात होत असताना मी त्या युनिटचा एक कंप्लीट ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगेल. त्याच्यामध्ये असणारे सब टॉपिक्स, त्या सब टॉपिकचे सब टॉपिक्स विथ द हेल्प ऑफ कन्सेप्ट मॅप और मेमरी मॅप. नंतर वन बाय वन आपण ते सगळे क्लिअर करत जाणार आहोत. साईड बाय साईड तुम्ही लेक्चर बघत असताना त्याची रनिंग नोट्स पण तुम्हाला बनवायची आहे. मध्ये जर लेक्चर तुम्हाला थोडं बोर झालं, कारण आपलं कम्युनिकेशन जे आता हे वन वे कम्युनिकेशन होणार आहे, जर लेक्चर ज्यावेळेस तुम्हाला बोर होईल त्यावेळेस तुम्ही पॉज घेऊ शकता, परत कंटिन्यू ते लेक्चर तुम्हाला करायचं आहे. सोबतच तुम्हाला रनिंग नोट्स काढायची हे लक्षात घ्या. ठीक आहे, एकदा हे 10 युनिट संपलेत का त्यानंतर मग आपण काय करूया की एमपीएससीने यावरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ते आपण तर स्टडी करणार आहोत. सगळ्या 10 युनिट वरती विचारलेले क्वेश्चन ऍट द लास्ट मी ते स्टडी करेल. आणि जेव्हा युनिट आपलं चालू असेल त्यावेळेस तर मी तुम्हाला सांगतच जाईल की कशा पद्धतीचे क्वेश्चन फ्रेम होतात, बट प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण ऍट द एंड ऑफ द सब्जेक्ट आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊया. आता लक्ष द्या स्टील स्ट्रक्चरचा स्टडी करत असताना आपला जो आय एस कोड यूज करायचा आहे, ज्या गाईडलाईन्स आपल्याला यूज करायच्या आहेत त्या ॲज पर द इंडियन स्टँडर्ड कोड 800/2007 या कोडचा आपण यूज करणार आहोत. ठीक आहे, दिस इज द कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर स्टील स्ट्रक्चर डिझाईन्ड ॲज पर
लिमिट स्टेट मेथड. सो या कोडचा आपण यूज करणार आहोत मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा कोड आहे. याच्या अगोदर हा सेम कोड जो आहे इंडियन स्टँडर्ड कोड 800-1984 हा कोड होता याच्या अगोदर 1984 ला. बट यामध्ये मित्रांनो कुठली मेथडचा यूज केला होता तर लक्ष द्या, इट इज द कोड ऑफ प्रॅक्टिस, कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर स्टील स्ट्रक्चर, फॉर स्टील स्ट्रक्चर डिझाईन बट ॲज पर वर्किंग स्ट्रेस मेथड. तो कुठल्या मेथड प्रमाणे होता? ॲज पर वर्किंग स्ट्रेस मेथड. बट द लेटेस्ट कोड जो आहे त्यामध्ये आपण कोणत्या मेथडचा स्टडी करणार आहोत? लिमिट स्टेट मेथडचा आपण स्टडी करणार आहोत, हे लक्षात घ्या. ओके, सो लक्षात येईल तुम्हाला सगळ्यांना, ह्या कोडचे नाव व्यवस्थित नोट डाऊन करा. हे सगळे 10 युनिट जे आहेत ते आपल्याला नोट डाऊन करायचे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण फर्स्ट युनिटला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर. ओके, मग आपण इथं थांबूया. थँक्यू.